हेलो, आई एम मिस्टर होलिकटेसियस फ्रॉम गांधीनाथा रंगजी कॉलेज ऑफ डी फार्मेसी सोलापुर। टुडे विल सी दी फोर्थ चैप्टर, दैट इज एंटीबायोटिक्स पार्ट फोर। इन दिस वी विल सी दी फोर्थ ड्रग, दैट इज एम्पिसिलिन, एंड दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ एम्पिसिलिन। नाउ वी विल सी दी नंबरिंग ऑफ दिस स्ट्रक्चर। ओके, वी आर गिवन द नंबरिंग स्टार्ट फ्रॉम सल्फर, दैट इज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, एंड हियर देर विल बी अ 1 एंड 2। दीज आर द नंबरिंग ऑफ दिस एम्पिसिलिन। नेक्स्ट वील सी द IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर। दिस इज द 6-2-amino-2-phenylacetamido-penicillanic acid। आता आपण जर करता बघितलं, सिक्स पोजिशनला आपल्याला हे कंप्लीट ग्रुप अटॅच आहे। सिक्स पोजिशनला हे जे ग्रुप आहे, हे कंप्लीट ग्रुप अटॅच आहे। त्यासाठी आपण 6- त्याच्यानंतर 2- म्हणजे आपण अजून नंबरिंग दिलं 1 एंड 2। आता सेकंड पोझिशनला काय अटॅच आहे ते आपण बघूया। सेकंड पोझिशनला अमाईन ग्रुप आहे, आणि सेकंड पोझिशनला हे फिनाईल ग्रुप अटॅच आहे, आणि सेकंड पोझिशनला हे असिटामाइडो ग्रुप अटॅच आहे। समजतंय का? दॅट इज द 2-amino-2-phenyl अँड दिस इज द असिटामाइडो, आणि हे जे कंप्लीट ग्रुप आहे याला आपण म्हणतो पेनिसिलॅनिक ॲसिड। दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एम्पिसिलिन, अँड दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस एम्पिसिलिन। नेक्स्ट वी विल सी दी फिजिकल प्रॉपर्टी। द नेचर इज मायक्रोक्रिस्टलाइन, कलर इज व्हाइट, ओडर इज ओडरलेस, टेस्ट इज बिटर, सोल्युबिलिटी दैट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल, इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म एंड फिक्स्ड ऑयल, सोल्युबल इन डायल्यूट सोल्यूशन्स ऑफ एसिड्स एंड हाइड्रोक्साइड। दीज आर द सम फिजिकल प्रॉपर्टीज। द इफेक्ट ऑफ लाइट एंड एयर दैट इट बिकम्स डिग्रेड। नेक्स्ट वील सी द स्टेबिलिटी एंड स्टोरेज। इट विल बी स्टोर इन एयर टाइट कंटेनर एट अ टेम्परेचर नॉट एक्सीडिंग 25 degrees Celsius। दिस इज द स्टेबिलिटी एंड स्टोरेज। नेक्स्ट वील सी द वेरी इंपॉर्टेंट, दैट इज यूजेस। इट इज मेनली यूज टू ट्रीट द रेस्पिरेटरी ट्रैक इन्फेक्शन, यूरिनरी ट्रैक इन्फेक्शन, गोनोरी, meningitis and enteric infection. In these cases, this drug is used. Gonorrhea means that is the infection sexually transmitted bacteria, that is called as gonorrhea. Meningitis, that is one type of the brain disease, and enteric infection, that is the intestinal infection. In these cases, we are use this drug. Next is the official preparations. Ampicillin IP and BP, Ampicillin sodium IP and BP, Ampicillin capsule IP and BP. Next is the Ampicillin oral suspension, Ampicillin injection IP. These are the some official preparations. Next is the brand names. The first one is Ampilin, Ampipen and Rosalin. These are the three brand names. The next drug is cloxacillin. The physical properties: nature is crystalline hygroscopic powder, color is white, odor odorless, taste is bitter, solubility freely soluble in water and very slightly soluble in chloroform. These are the some physical properties of cloxacillin. Next we will see the stability and storage. This is very important. It is unstable above 25 degrees Celsius and affected by moisture. Hence it is stored in tightly closed container in a cool place or temperature not exceeding above 25 degrees Celsius. If it is intended for parenteral administration, the container should be sterile and sealed to exclude the microorganism. जर करता हे आपलं ड्रग पॅरेंटरल द्यायचं असेल, आपलं इंजेक्ट करायचं असेल, जे काय आपलं कंटेनर आहे दॅट शुड बी स्टराईल
अँड सील्ड. स्टरल म्हणजे काय, त्याच्यामधलं जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतील ते कम्प्लिटली क्लीन पाहिजे, मायक्रोऑर्गॅनिझम कम्प्लिटली नाही पाहिजे, आणि ते आपल्याला सील्ड पाहिजे, कारण की जे काही मायक्रोऑर्गॅनिझम एक्सटर्नल असतील ते आत जाऊ नये म्हणून. इफ इट इज नॉट फॉर पॅरेंटल यूज द लेबल शूड बी कंटेनर शूड नॉट बी इंजेक्टेड. जर करता आपलं पॅरेंटल द्यायचं नसेल तर त्या कंटेनरवर आपल्याला लिहावं लागेल, दिस शूड नॉट बी इंजेक्टेड. दीज आर द सम स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. नेक्स्ट वी विल सी द यूजेस. इट इज मेनली यूज टू ट्रीट द स्टेफेलोकोकल इन्फेक्शन विच आर रेजिस्टन्स टू बेन्झाइल पेनिसिलिन. हे आपण मेनली कशाला यूज करतो, स्टेफेलोकोकल इन्फेक्शन हे प्रकारचं एक प्रकारचं मायक्रोऑर्गॅनिझम स्टेफेलोकोकल, त्या इन्फेक्शनमध्ये हे आपण ड्रग देऊ शकतो, दॅट इज विच आर रेजिस्टन्स टू बेन्झाइल पेनिसिलिन. हे ड्रग, हे जे बॅक्टेरिया आहे हे बेन्झाइल पेनिसिलिनला रेजिस्ट झालं आहे, त्यामुळे आपल्याला हे ड्रग द्यावं लागतं. इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, ओटिटिस मीडिया. ओटिटिस मीडिया मीन्स इयर इन्फेक्शन ऑर इयर डिसीज, एंडोकार्डिया हार्ट डिसीज, मेनिंजायटिस दॅट इज वन टाईप ऑफ द ब्रेन डिसीज, अँड बोन अँड जॉईंट इन्फेक्शन. इन दिस केसेस दिस ड्रग वी आर यूज्ड. द ऑफिशियल प्रिपरेशन्स आर क्लोक्झॅसिलिन टॅबलेट, कॅप्सूल, इंजेक्शन अँड सस्पेन्शन. दीज आर द ऑफिशियल प्रिपरेशन्स. द ब्रँड नेम इज क्लोक्झा ए अँड क्लोक्झिन. दीज आर द टू ब्रँड नेम्स. ओके, नेक्स्ट वी विल सी द कार्बेनिसिलिन. नेक्स्ट ड्रग इज कार्बेनिसिलिन. फर्स्ट वी विल सी द नंबरिंग. We have started the numbering from sulfur, second one is this carbon, third, four, five, six, seven, and also given the here numbering also, this carbon is one and this carbon is two. Next we will see the IUPAC name. Here there will be a 6-2-carboxy 2-phenylacetamido penicillanic acid. जर करता आपण अगोदरचं ड्रग कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड पोझिशनला अमाईन ग्रुप आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बोक्सी ग्रुप आपण अटॅच केला आहे. फक्त अमाईन रिप्लेस करून आपण कार्बोक्सी ग्रुप आपण अटॅच केला आहे, त्यासाठी आपण याला म्हणतो 6-2-carboxy-2-phenylacetamido. हे आपण 6 पोझिशनला सेकंड कार्बनला आपण कार्बोक्सी ग्रुप अटॅच केलो, त्याच्यानंतर सेकंड पोझिशनला आपण सेकंड कार्बनला आपण फिनाइल ग्रुप अटॅच केलो, आणि सेकंडलाच आपण परत हे कम्प्लीट असेटामाइड ग्रुप आपण अटॅच केला आहे, आणि ह्याला आपण कम्प्लीट स्ट्रक्चरला म्हणतो आपण पेनिसिलॅनिक ॲसिड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बेनिसिलिन. नेक्स्ट इज द फिजिकल प्रॉपर्टी. इट इज व्हाईट हायग्रोस्कोपिक पावडर, कलर इज व्हाईट, ओडरलेस, बिटर टेस्ट, फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन मिथेनॉल अँड ऑल्सो इन सोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड इथर. दीज आर द सम फिजिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इट इज हायग्रोस्कोपिक, स्टोर्ड इन लाईट रेजिस्टंट कंटेनर अँड टेम्परेचर नॉट एक्सिडिंग अबव 5 degrees Celsius. हे हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे काय, मॉइश्चर ऑब्सॉर्ब करतो, त्यासाठी आपण हे स्टोर्ड इन लाईट रेजिस्टंट कंटेनर अँड टेम्परेचर आपण 5 degrees Celsius जास्त आपण वर जाऊ देत नाही. दॅट इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. नेक्स्ट वील सी द यूजेस. इट इज अँटीबॅक्टेरियल एजंट. इट इज ओरली पोअरली ऑब्सॉर्ब्ड, हेन्स इट इज used parenterally to treat the respiratory tract infection, urinary tract infection and septicemia. The septicemia म्हणजे काय, दिस इज द ब्लड पॉइझनिंग, त्या केसमध्ये आपण हे ड्रग देऊ शकतो. हे ड्रग आपल्याला ओरली खूप पोअरली ऑब्सॉर्ब होतो, म्हणजे आपल्याला इफेक्ट त्याचं जास्त दिसणार नाही, त्यासाठी आपण हे पॅरेंटरली यूज करतो टू ट्रीट द रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, UTI दॅट इज युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अँड ब्लड पॉइझनिंग, इट इज सेप्टिसिमिया.
Next is the official preparations. Carbenicillin injection, IP, brand name is Carbapen and Carbelin. These are the two brand names. Next drug is Cefalexin. The Cefalexin, the physical properties: white, cream color, crystalline powder. The color is white. Odor characteristic: solubility is sparingly soluble in water and very slightly soluble in alcohol and chloroform. Next is the stability and storage. It absorbs moisture and affected by light, hence it is stored in tightly closed light resistant container and temperature not exceeding above 30 degrees Celsius. These are the stability and storage. Next is the uses. It is antibacterial agent used to treat respiratory tract infection, skin and soft tissue infection, bone and joint infection, dental infection and otitis media. In this case, this drug we are used as an antibacterial agent. The official preparations are Cefalexin capsule, Cefalexin tablets and mixture. The brand name is Neosafe, Cefalexin and Cefalexin. These are the three brand names. Next drug is Cefaloridin. The physical properties: white crystalline powder, color is white, odorless, bitter. Effect of light: discolored in presence of light. Solubility: freely soluble in water and slightly soluble in chloroform. These are some physical property. Next is stability and storage. It is discolored on exposure to light, hence it is stored in sterile, tightly closed light resistant container, which are sealed to exclude microorganism and kept in cool place. The label should be on that it is alpha or delta form. ते हे जे काही ड्रग आहे ते अल्फा फॉर्ममध्ये आहे की डेल्टा फॉर्ममध्ये आहे ते आपल्याला लेबल करून त्याच्यावर मेन्शन करावं लागेल. And also it is discolored on exposure to light, hence it is we are stored in sterile tightly closed light resistant container and sealed to exclude the microorganism and kept in cool place. These are some stability and storage. Next uses are: it is antibacterial agent used to treat respiratory tract infection, skin and soft tissue infection, bone and joint infection and urinary tract infection. These are some uses. The official preparation: Cefaloridin injection. The brand name is Cefalodin and Cefadine. These are the two brand names.